दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतात ह्या दोन्ही आघाड्या एकमेकांविरुद्ध तगडा उमेदवार देताना पाहायला मिळतात अजित पवार आता जयंत पाटलांना आव्हान देणार आहेत भाजपाच्या निशिकांत पाटलांना राष्ट्रवादीत घेत दादांनी थेट उमेदवारी जाहीर केलेली आहे जयंत पाटलांविरोधात निशिकांत पाटील आता मैदानात असतील रजित पवार जयंत पाटलांना आव्हान देणार आहेत भाजपाच्या निशिकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे राष्ट्रवादी घेत दादांनी उमेदवारी जाहीर केली आहे तर जयंत पाटलांविरोधात निशिकांत पाटील असा संघर्ष विधानसभेत पाहायला मिळणार आहे विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर प्रचारालाही सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर भाजपाने पहिला नंबर लावला होता उमेदवार जाहीर करण्यात पहिल्या उमेदवार यादीत भाजपाने नव्याण्णव जणांचे जणांची नावं जाहीर केली होती आणि त्यापाठोपाठ सलग राजकीय पक्ष एक एक करून उमेदवार जा, उमेदवारी जाहीर करत आहेत याद्या जाहीर करत आहेत आणि अजित पवारही जयंत पाटलांना आव्हान देण्याच्या भूमिकेत आहेत